जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल, सुरुवात करणार असाल, गुंतवणूक करणार असाल किंवा बिगनर असाल, ऑलरेडी काही महिन्यापासून शेअर मार्केटमध्ये असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण तुमची केली जाणारी फसवणूक आणि तुमची होणारी फसवणूक ही रोखण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण अशाच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. सर्वात पहिली गोष्ट, स्टॉक मार्केटमध्ये कॉमन लोक सुरुवात कशी करतात, आपली टिपिकल पद्धत काय आहे स्टॉक मार्केटमध्ये काम करण्याची माहिती आहे बरोबर. पहिलं आपण डिमॅट अकाउंट ओपन करतो, त्याच्यानंतर कोणीतरी आपल्याला सांगतं 10,000 रुपये 20,000 रुपये सुरुवातीला गुंतवणूक कर, कमी पैशाने सुरुवात कर. कमी पैसे म्हणजे 10-20 हजार रुपये असतात, 50,000 असतात बरोबर, असंच तुम्हाला सांगतात. त्याच्यानंतर जे टी व्हीवर सांगितलं जातं, यूट्यूब चॅनलवर सांगितलं जातं, बरेच सारे टेलिग्राम चॅनल्स आहेत, त्याच्यावर पाहून तुम्ही कोणताही शेअर बाय किंवा सेल करता. हा शेअर बाय किंवा सेल का करायचा, तर त्यानं सांगितलं म्हणून. पैसे कुणाचे? तुमचे. आणि टिप कुणाला दिली? तुम्हाला दिली. त्याचं काय गेलं? काहीच नाही. आणि तुम्ही गुंतवणूक करताय, पैसे आपले, रिस्क आपली, आणि नॉलेज त्याचं असतं असं आपल्याला वाटतं, तो सांगतो म्हणून आपण गुंतवणूक करतो, पण त्यापासून नुकसानच होतं. हा अनुभव फक्त माझाच नाही किंवा मी सांगतोय म्हणून नव्हे, तर तुमच्या आसपास असे अनेक लोक असतील किंवा कदाचित तुम्ही स्वतःसुद्धा असाल ज्याने दुसऱ्याचं ऐकून गुंतवणूक केली आणि नुकसान झालं. जर तुम्हीसुद्धा त्यापैकीच एक असाल तर मला जास्त सांगण्याची गरज नाही, बिलकुल तसं करू नका. कारण स्टॉक मार्केटमध्ये जे काही नवीन लोक येतात त्यांची हीच अपेक्षा असते, कोणीतरी मला सांगेल, कोणीतरी मला टिप देईल आणि मी तसं करेन, ज्यामुळे मला 1,00,000 रुपये मिळतील. मलासुद्धा खूप सारे मेल येतात, कमेंट येतात, सगळे लोक मला हेच सांगतात. मॅक्सिमम जे बिगनर आहेत, आम्हाला सर टिप द्या, तुम्ही सांगा मी कोणता स्टॉक बाय करू, तुम्ही सांगा मी कोणता स्टॉक सेल करू, मी कशाप्रकारे प्रॉफिट मिळवेन, कोणता स्टॉक कधी वर जाईल, हे मला विचारतात. मीसुद्धा कुणाला कधीही टिप देत नाही, याचं कारण हेच आहे. जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला नॉलेज हे मिळवावंच लागेल, तरच तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकता. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, लिहून ठेवा. जर तसं नाही केलं तर डेफिनेटली तुमचं नुकसान हे होणारच. आता मला सिंपल प्रश्नाचं एक उत्तर द्या. जेव्हा तुम्ही जॉब करत होता, जेव्हा तुम्ही जॉबला सुरुवात केली, तेव्हा तो जॉब तुम्हाला का मिळाला? कारण तुमच्याकडे नॉलेज होतं आणि महत्त्वाची गोष्ट डिग्री होती, तुम्ही त्याचं शिक्षण घेतलंय. डॉक्टर होता कारण तुम्ही MBBS झालाय. डॉक्टरला काय गरजेचं असतं, काय नॉलेज गरजेचं असतं, कसा डॉक्टर असतो आणि त्याला कितपत याच्यामधली माहिती असायला हवी, या सगळ्या गोष्टी ऑलरेडी तुम्ही कॉलेजमध्ये शिकलेला असता, त्याची डिग्री घेतलेली असते. पण स्टॉक मार्केटमध्ये लोकांची ही अपेक्षा असते, आज मी मार्केटमध्ये उतरल्यावर उद्या मला 1,000 रुपये 10,000 रुपये फायदा व्हावा. खूप सारे बिगनर मला हे सांगतात की सर मी 1,00,000 रुपये 50,000 रुपये गुंतवणूक करतोय, पण माझी अपेक्षा आहे मला महिन्याला 1,20,000-30,000 रुपये मिळावेत. म्हणजेच काय, दररोज एक मला 500-1,000 रुपयापर्यंत इन्कम चालू व्हावा, तरच मी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करेन. हे योग्य आहे का? तुम्ही साधा विचार करा, हे बिलकुल योग्य नाही आहे. का नाही? कारण स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर नॉलेज हे हवं. आपण शाळा शिकण्यासाठी एवढी मेहनत करतो आहे, 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष शिकल्यानंतर जॉब करायला सुरुवात करतो, आणि स्टॉक मार्केटमधून उद्या इन्कम कसा जनरेट होईल? मुळीच नाही होणार. का नाही होणार? कारण जर नॉलेज नसेल तर गुंतवणूक करता येणार नाही. खूप साऱ्या लोकांना हे वाटतं, मी एक व्हिडिओ पाहिला, एक व्हिडिओ म्हणतोय मी, फक्त एक व्हिडिओ किंवा दोन व्हिडिओ, तेही बाय कसं करायचं, सेल कसं करायचं, पैसे कसे डिमॅट अकाउंटमध्ये ॲड करायचे. सिंपली पहिल्या दिवशी मी जाऊन डिमॅट अकाउंट ओपन केलं, डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर त्या डिमॅट अकाउंटचं ट्युटोरियल पाहिलं. मग ती डिमॅट अकाउंट देणारी कोणतीही कंपनी असेल, कोणताही ब्रोकर असेल, त्याचं आपण डिमॅट अकाउंट ओपन केलं आहे आणि माझ्याकडे त्याचं ॲप आहे. त्या ॲपमधून बाय कसं करायचं, कुठे क्लिक केल्यानंतर बाय होतं, कुठे क्लिक केल्यानंतर सेल होतं, पैसे कसे ॲड होतात, पैसे कसे काढून घ्यायचे परत डिमॅट अकाउंटवरून, या गोष्टी शिकला म्हणजे तुम्हाला ट्रेडिंग करता येणार नाही. ही बेसिक कन्सेप्ट आहे. याचा आणि ट्रेडिंगचा काहीही संबंध नाही. हे 0.001% फक्त नॉलेज आहे, बिलकुल हे मोठं नॉलेज नाही किंवा याच्यामध्ये काहीच रॉकेट सायन्स नाही. बाय करता येणं आणि सेल करता येणं म्हणजे याच्यात काहीच शानपणा नाही आहे बिलकुल. ते फक्त नॉलेज घेऊन तुम्हाला ट्रेडिंग करता येईल असं समजू नका. ट्रेडिंग करणं, इन्व्हेस्टमेंट करणं, याच्या स्ट्रॅटजीज, याचं नॉलेज पूर्णपणे वेगळं आहे. आणि सॉफ्टवेअर वापरणे किंवा त्या थ्रू बाय आणि सेल करणे याचा याच्याशी काहीही संबंध नसतो. एक सिंपल गोष्ट ही पहिला क्लिअर झाली, म्हणजेच माझा आणि त्या ट्रेडिंगचा तेव्हाच संबंध येईल जेव्हा माझ्याकडे नॉलेज असेल ट्रेडिंगचं, सॉफ्टवेअरचं नाही.
त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आणि महत्त्वाची चूक. प्रत्येक जण जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये येतो तेव्हा 10,000-20,000 इन्व्हेस्ट करतो. बिल्कुल करू नका, मी कधीच हे रिकमेंड नाही करत, कारण जेवढे अमाऊंट मोठे इन्व्हेस्ट कराल तेवढा मोठा फटका बसेल, तेवढा मोठा कॉन्फिडन्स डाऊन होईल, आणि एकदा कॉन्फिडन्स डाऊन झाला की तो जुगार वाटायला लागेल, पुन्हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये येणार नाही. त्यामुळं आपण कष्टाने घामाने मेहनत करून पैसा कमावलेला आहे तो कसाही कुठेही इन्व्हेस्ट करू नका. जर तुमची अपेक्षा असेल तुम्ही सक्सेसफुल व्हावं तर स्टेप बाय स्टेप पुढे जा, एकदम उडी मारण्याचा प्रयत्न करू नका. आज काय करा, थोडी अमाऊंट इन्व्हेस्ट करा, 100, 200, 500. आता ती कशी करायची पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण ही चूक करताना तुम्ही काय करता, जेव्हा मी सांगतो गुंतवणूक कमी करा तेव्हा प्रत्येकजण एक काम करतो, 500 रुपये, 1,000 रुपये, 2,000, 5,000 सुरुवात तर करतो, पण ती गुंतवणूक कुठे करतो, पेनी स्टॉकमध्ये. 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपयाचा जो स्टॉक असतो त्याला पेनी स्टॉक म्हटलं जातं. आता या पेनी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे काय होतं, एक साधा समज आहे. माझ्याकडे 1,000 रुपये आहेत, पेनी स्टॉकची किंमत आहे 1 रुपया, म्हणजेच माझ्याकडे 1,000 स्टॉक असतील, 1,000 शेअर्स मी बाय केले. पण टाटा मोटरची समजा 150 रुपये प्राईज आहे, तर 150 रुपयाचे असे किती शेअर येणार आहेत 1,000 रुपयेमध्ये, खूप कमी. 1,000 रुपयेचा एखादा शेअर असेल तर एकच शेअर मिळेल. त्यामुळे मी काय करतो आहे, क्वांटिटी जास्त बाय करण्याकडे फोकस करतो आहे. आणि याच्याही पुढचा उच्च विचार म्हणजे काय, समजा 1 रुपयाच्या शेअरची किंमत जर 2 रुपये झाली तर माझ्या 1,000चे 2,000 होतील, जर माझ्याकडे 1 लाख असतील तर त्याचे 2 लाख होतील, आणि जर तो 1 रुपयाचा शेअर 50, 100, 200 रुपये झाला तर पैसे माझे 200-400 पटीने वाढतील. म्हणजेच काय, 1 लाखाचे 200 लाख होतील, 400 लाख होतील, ही अपेक्षा असते. ही कधीच अपेक्षा पूर्ण होत नाही. शेअर मार्केटचा थंब रूल आहे, लक्षात ठेवा. जेवढे बिगनर येतात, जेवढे नवीन लोक येतात ते हीच चूक करतात, तुम्ही सुद्धा करू नका. महत्त्वाची गोष्ट हीच आहे, पेनी स्टॉकमध्ये मुळीच इन्व्हेस्टमेंट करू नका. कारण बरीच उदाहरणं, बरेच इंटरव्ह्यूज तुम्ही पाहिले असतील, राकेश झुंझुनवालानी खूप मोठ्या प्रमाणावर एका पेनी स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती. आज तो पेनी स्टॉक 1,000 रुपयाला गेला, 2,000ला गेला, त्यांनी घेतलं होतं शेअर तो 1 रुपयाला 2 रुपयाला, आज त्यांचे पैसे 1,000 आणि 2,000 पटीने वाढले. ही अपेक्षा तुम्ही तुमच्याकडून नका करू. मित्रांनो, त्या व्यक्तीनं त्याचं आयुष्य फक्त शेअर मार्केटमध्ये घालवलं आहे आणि तुम्ही आज एंट्री करताय. तुम्ही आज एंट्री करून हे ओळखू शकणार नाही की तो पेनी स्टॉक उद्या कुठल्या लेवलला जाईल. तुम्ही हे ओळखू शकणार नाही उद्या त्या पेनी स्टॉकची काय प्राईज असेल, बिलकुल नाही. पेनी स्टॉकला प्रॉपर फंडामेंटल ॲनालिसिस करावं लागतं. तुम्हाला काय वाटतं, पेनी स्टॉक उद्या डायरेक्ट डबल करून देईल पैसे? मुळीच नाही. हजारो कंपन्या आहेत लिस्टेड ज्या पेनी स्टॉकमध्ये येतात, पण त्या कंपन्या खरंच स्टॉक मार्केटमध्ये टिकतात का? स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा टिकत नाहीत त्या कंपन्या. का नाही टिकत? 100 पैकी 90 स्टार्टअप आपले फेल होत आहेत इंडियामध्ये. हा रिअल रेशो आहे. 10 स्टार्टअप फक्त सक्सेसफुल होतात, 10 कंपन्या 100 पुढे कंटिन्यू करतात, चांगल्या ग्रो करतात, एक्सपोनेन्शियल ग्रो करतात, आणि त्या 90 कंपन्या फक्त नुकसानच सहन करून बाहेर निघून जातात. समजा एखादी कंपनी साबण बनवते, त्या कंपनीच्या साबणाची प्राईज आहे 10 रुपये, आणि ती कंपनी नवीन आहे, वर्ष 2 वर्षापासून ती मार्केटमध्ये आहे किंवा 5 वर्षापासून असेल, पण त्या कंपनीचं नाव तुम्ही पहिल्यांदा ऐकताय, पण तुम्ही ऑलरेडी साबण वापरताय, डवचा असेल, लाईफ बॉय असेल, लक्स असेल किंवा इतर कोणताही असेल, तोही साबण 10 रुपयाला येतोय. मग तुम्ही कोणता साबण बाय कराल, हा 10 रुपयाचा ब्रँडेड साबण की हा 10 रुपयाचा नवीन आलेला, नाव माहीत नसलेला, वेगळ्या कंपनीचा साबण? 101% तुम्ही हा सिलेक्ट कराल. का कराल? कारण डेफिनेटली तुमचा याच्यावर विश्वास आहे, या कंपनीवर तुमचं ट्रस्ट आहे, आणि तुमच्याकडे पास्ट एक्सपिरियन्स आहे. तुम्ही एक्सपिरियन्सवरून ठरवताय की ही कंपनी बेस्ट आहे आणि ही कंपनी नाही, कारण त्या कंपनीने तेवढा ट्रस्ट तुमच्यामध्ये बिल्ट केलेला असतो आणि ही कंपनी नवीन असते. भलेही तो प्रोडक्ट चांगला असेल, खराब असेल, काहीही असेल, त्यामुळे जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल तेव्हा चांगल्या स्टॉकमध्ये करा. आता तुम्ही काय म्हणाल, मला मोठ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची नाही, मला 1,000 रुपयाचा स्टॉक विकत घ्यायचा नाही आहे, मला छोटा स्टॉक विकत घ्यायचा आहे. बिलकुल, छोटाही स्टॉक विकत घेऊ शकता. त्याच्यासाठी छोट्या किमतीची सुद्धा स्टॉक आहेत, कंपन्या आहेत. आता टाटा मोटरची 150 रुपये किंमत आहे, बँक ऑफ बडोदा असेल, फेडरल बँक असेल, परत बेल असेल, 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये किमतीचे हे स्टॉक आहेत, ते बाय करू शकता, त्याच्यामध्ये ट्रायल घेऊ शकता. ही गोष्ट करतो आहे मी ट्रायलसाठी,
ही नावं घेतली याचा अर्थ हे मल्टीबॅगर नाही आहेत, हे उद्या तुमचे पैसे डबल करून देतील असं मी मुळीच सांगत नाही आहे। ती ॲडवाईस तुम्ही तुमच्या ॲडवायझरकडून घेऊ शकता, पण मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, जर तुम्हाला कमी किमतीचे स्टॉक बाय करायचे असतील तर फंडामेंटली स्ट्रॉंग असणाऱ्या कंपनींचे करा ना, का चुकीच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करताय, का स्वतःचं नुकसान करून घेताय। जर या शेअरची प्राईस 1 रुपयाने 2 रुपयाने जरी वाढली तरी तुमचं 2-3% प्रॉफिट होतं, आणि हे प्रॉफिट जसं मिळेल जेव्हा मिळेल त्यासाठी जे काही कारण असेल ते शोधण्याचा प्रयत्न करा। मी नेहमी तुम्हाला सांगतोय प्रॅक्टिस करा, विदाऊट प्रॅक्टिस इन्व्हेस्ट नका करू। आता ही प्रॅक्टिस कशी करायची, सिंपल आहे। पहिला डीमॅट अकाउंट ओपन करायचं। आता डीमॅट अकाउंट कुठे ओपन करायचं, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही करू शकता। 3-4 कंपन्यांची नावं आहेत, तिथे कुठेही तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता। जर तुम्हाला आमच्याकडून सजेशन हवं असेल कुठे डीमॅट अकाउंट ओपन करायचं, किती चार्जेस आहेत, कोणतं तुमच्यासाठी बेस्ट असेल हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला कॉल करू शकता। माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बरोबर, या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता। फ्री ऑफ कॉस्ट आम्ही तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करून देऊ। याच्यानंतर डीमॅट अकाउंट तर ओपन झालं, मग याच्यामध्ये पैसे किती ॲड करायचे, किती रुपये इन्व्हेस्ट करायचे, सांगू 0। 1 रुपया इन्व्हेस्ट नका करू। का नका करू, कारण तुम्हाला नॉलेज नाही आहे। मग हे नॉलेज कसं मिळवायचं, वेगवेगळे यूट्यूब चॅनल्स आहेत, वेगवेगळे आर्टिकल्स आहेत, बुक आहेत, याच्यामधून बेसिक माहिती मिळते। बेसिक माहितीपासून सुरुवात करा। शेअर मार्केट म्हणजे काय असतं, शेअर म्हणजे काय असतं, स्टॉप लॉस काय असतो, प्रॉफिट काय असतं, प्रॉफिट रायडिंग काय असतं, पोझिशन स्क्वेअर ऑफ करणे म्हणजे काय असतं, अशा बेसिक कन्सेप्ट पहिला जाणून घ्या। शेअर कधी वर जातो, कधी खाली येतो, वर गेला तर का गेला, खाली गेला तर का गेला, त्याच्यामागे काय कारण होतं, अशी कोणती न्यूज होती, असा कोणता प्रॉब्लेम होता, कंपनीमध्ये अशी कोणती घटना घडली ज्यामुळे प्राईस वाढली, ज्यामुळे प्राईस कमी झाली, हे जाणून घ्यायला शिका। जोपर्यंत हे समजणार नाही ना तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही। म्हणून सर्वात सिंपल गोष्ट करा, एक पेपर घ्या। पेपर घेण्यासाठी तर पैसे बसणार आहेत का, नाही, जुन्या रद्दीतला पेपर जरी घेतला तरी चालेल, आणि त्याच्यावर पेनाने लिहा मी टाटा मोटर 140 रुपयाला बाय करतोय। जर त्याची किंमत 140 वर गेली तर मी तो होल्ड करेन, 145, 47 आणि 150 मी सेल करेन। हे तुम्ही पेपरवर लिहिता, 1 रुपया इन्व्हेस्ट नाही करत। पण जर त्याची किंमत 140 खाली आली, 135 आली, तर 135 माझा स्टॉप लॉस असेल। इथे लिहा 135 स्टॉप लॉस। 135 जशी ती प्राईज येईल तुमचा स्टॉक सेल होईल, विकला जाईल। का, कारण ही रिस्क आहे। जर तो 135 खाली खाली जात गेला तर तुमचं नुकसान अजून वाढत वाढत जाईल। जशी स्टॉकची प्राईज खाली जाते नुकसान वाढत जातं, जशी प्राईज वाढत जाते प्रॉफिट वाढत जातं। सिंपल फंडा आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर काय करायचं, असं तुम्ही मल्टिपल स्टॉकवर चेक करायचं असतं। आता समजा तुमच्यासमोर टाटा मोटर आहे, नंतर रिलायन्स ओपन करा, त्याच्यानंतर फेडरल बँक असेल, HDFC असेल, त्याचबरोबर बजाज फायनान्स असेल, जबल फूड असेल, अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉक ओपन करा, ॲनालिसिस करा। तुमच्या मते हा स्टॉक वर जाईल की खाली जाईल, किंमत वाढेल की कमी होईल, स्टॉप लॉस काय असेल हे महत्त्वाचं जाणून घेणं खूप गरजेचं आहे। कारण मित्रांनो, जर स्टॉप लॉस नसेल तर मात्र खूप मोठं नुकसान होऊ शकतं। का हे मी सांगतोय, कारण जर एखाद्या शेअरची प्राईस कंटिन्युअस ड्रॉप होत असेल, मोठ्या लेवलच्या कॅन्डल रेड बनत असतील, कंटिन्युअस फॉल होत असेल, तर खूप मोठं नुकसान होणार। म्हणून पहिला स्टॉप लॉस प्लॅन करा, जेणेकरून काय होईल, कमी दरामध्येच तो सेल होईल आणि खूप कमी नुकसान होईल। जर ती प्राईस वाढत गेली तर तुमचं प्रॉफिट हे होणारच आहे। याला म्हणतात पेपर ट्रेडिंग। कोणतीही गुंतवणूक न करता डीमॅट अकाउंट तर फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही ओपन केलेलंच आहे, 1 रुपया इन्व्हेस्टमेंट नाही। याच्यावरून तुमचा सक्सेस रेशो कॅल्क्युलेट करा। आता सक्सेस रेशो काय असतो याच्याबद्दल माहिती सांगतो। जर तुम्ही 10 वेळा ट्रेड केलं, 10 वेळापैकी 5 वेळा प्रॉफिट झालं, 5 वेळा नुकसान झालं, याचा अर्थ 50% तुमचा सक्सेस रेशो आहे। जर त्यापैकी 7 वेळा प्रॉफिट, 3 वेळा लॉस झाला, तर तुमचा सक्सेस रेशो 70% आहे। म्हणजेच काय, जेवढा सक्सेस रेशो जास्त तेवढं प्रॉफिट तुम्हाला जास्त मिळतं, तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो। आणि जर तुमचा सक्सेस रेशो 50% पुढे गेला, मल्टिपल वेळा गेला, अनेक वेळा गेला, तर डेफिनेटली तुम्ही ट्रेडिंग करू शकता, सुरुवात करू शकता। आणि सुरुवात 1000 रुपयांनी 500 रुपयांनी करायची आहे। बिलकुल 10,000, 20,000 इन्व्हेस्ट करू नका, नुकसान होणार। डेफिनेटली सांगतोय, पैज लावून सांगतोय, नुकसान हे होणारच। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची अजून एक गोष्ट, तुम्हाला खूप सारे लोक सांगत असतील मी तुम्हाला नॉलेज देतो, तुम्हाला 100% प्रॉफिट होणार, नुकसान हे होणार नाही।
शेअर मार्केटमध्ये फक्त प्रॉफिट कधीच होत नाही. तो कितीही मोठा ट्रेडर असेल, भले तो 1,000 रुपये इन्व्हेस्ट करणार असेल किंवा 1,00,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार असेल, आपल्यासारख्या सामान्य माणसापासून वॉरेन बफेपर्यंत मोठमोठे इन्व्हेस्टर असतील, प्रत्येकाला लॉस हा होतोच, आजही होतो, पण तो लॉस कॅल्क्युलेटेड असतो, रिस्क कॅल्क्युलेटेड असते. यालाच आपण स्टॉप लॉस पण म्हणू शकतो. म्हणजेच काय, लॉस कमी होतो, प्रॉफिट जास्त असतं. याला आपण प्रॉफिट टू स्टॉप लॉस एक रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. तो किती असतो, 1:1 ठेवू शकता सुरुवातीला. म्हणजेच 10 रुपयाचं प्रॉफिट प्लॅन केला असेल, म्हणजेच 140 रुपयापासून 150 रुपयापर्यंत प्रॉफिट बुक करायचं असेल, तर 130 रुपयाचा स्टॉप लॉस सुरुवातीला प्लॅन करा. मग तो 130च असेल आणि प्रॉफिट 150च असेल असं नसतं, ते टेक्निकल ॲनालिसिसवर असतं. जर तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस शिकायचं असेल तर डेफिनेटली मला कॉल करू शकता, आमचा कोर्सही जॉईन करू शकता. आम्ही तुम्हाला नॉलेजसोबत सपोर्टसुद्धा देतो आहे. तुमच्या ज्या काही शंका असतील त्या डायरेक्ट मला कॉल करून तुम्ही निरसन करू शकता, जर तुम्ही कोर्स जॉईन केला असेल तर. पण जर तुम्हाला आमचा सोडून इतर कोणताही कोर्स करायचा असेल तर डेफिनेटली करू शकता. माझं असं कधीच म्हणणं नसतं की तुम्ही फक्त माझ्याकडेच यावं आणि नॉलेज घ्यावं. नॉलेज कुठूनही घेऊ शकता, पण शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी नॉलेज हे खूप गरजेचं असतं. आता सिम्पल फंडा एक आहे, जर तुम्ही सुरुवातीला स्वतः ट्रेड करायला चालू केलं, नॉलेज घेतलं नाही, काहीही शेअर मार्केटची माहिती नाही, त्यावेळी लॉस व्हायला सुरुवात झाली, 2 वेळा 4 वेळा 8 वेळा 10 वेळा लॉस झाला, हा लॉस 200 रुपये 500 रुपये 1,000 रुपयापर्यंत होऊ शकतो प्रत्येक वेळी, किंवा त्यापेक्षा जास्त असेल किंवा कमीही असेल. हा टोटल लॉस किती होईल, 5,000 10,000 15,000 तुमचा लॉस होतो आणि नंतर तुम्ही शिकण्यासाठी पुन्हा येता. पण हेच 10-15,000 इन्व्हेस्ट करून तुम्ही शिकत का नाही, मी नेहमी प्रत्येकाला हेच विचारतो. तुम्ही 1,00,000 रुपये लॉस करून घेतलाय, 2,00,000 लॉस केले मार्केटमध्ये, असे अनेक लॉस करून घेतलेले लोक माझ्याकडे येतात आणि मला सांगतात आत्ता मला शिकायचं आहे. अरे पण तू हा वेळ आधीच इन्व्हेस्ट केला असतास, काही पैसे तुम्ही शिकण्यासाठी इन्व्हेस्ट केले असते. 9-10,000 रुपये इन्व्हेस्ट करून जर तुम्ही एखादा क्लास पूर्ण केला तर त्या क्लासमधून खूप चांगलं नॉलेज मिळतं आणि तो वेळ वाचला असता, तिथून पुन्हा तुम्ही प्रॉफिट मिळवायला सुरुवात केली असती, एवढा लॉस वाचला असता, इथून पुढे परत तुम्ही ट्रेडिंग चालू करणार वेळ वाया गेला, महत्त्वाची गोष्ट ती असते. आजपर्यंत तुम्ही एक परफेक्ट ट्रेडर बनू शकला असता, एवढा वेळ तुमचा वाया गेला नसता. म्हणून व्यवस्थित शिकणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. म्हणूनच पहिली गोष्ट नॉलेज मिळवा आणि त्याच्यानंतरच ट्रेडिंग करायला सुरुवात करा. आणि डेफिनेटली जर तुम्हाला माझ्याकडून शिकायचं असेल तर मला कॉल करू शकता. 101% आम्ही तुम्हाला सपोर्ट देतो, एक चांगला ट्रेडर इन्व्हेस्टर बनवण्यासाठी मदत करतो आहे, प्रॉपर टेक्निकल ॲनालिसिस शिकवतो आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल, तर मनापासून एक लाईक करा, तुमचं मत मला कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं जे काही प्रश्न असतील ते मला विचारू शकता, कारण पुढे याची एक सेरीज येणार आहे. स्टॉक मार्केट बिगनरसाठी मी हा कोर्स बनवतो आहे, सुरुवातीपासून एंडपर्यंत कशाप्रकारे सुरुवात करायची असते, कोणत्या चुका करायच्या नाहीत, कशाप्रकारे तुम्ही ट्रेडिंग करून इन्व्हेस्टिंग करून सक्सेसफुल बनू शकता, याचा आपण एक प्रॉपर कोर्स बनवतो आहे, तोही फ्री ऑफ कॉस्ट. त्यामुळे तुमचे सर्व प्रश्न मला कमेंट करा, प्रत्येकाचे प्रश्न घेऊन मी एक एक पार्ट पुढे बनवत जाईन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर करून शेअरही कराच आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.